पुणे पिंपरी चिंचवड आणि ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षाही पुढे ढकलल्या। पुणे नवी मुंबईतल्या खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्याही सूचना। वैतरणा नदीपात्रात अडकलेल्या सर्वच्या सर्व 10 कामगारांची सुटका। कोकणातल्या नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। पंचगंगा आणि कृष्णेच्या पातळीतही मोठी वाढ। आजही राज्यभरात मुसळधारेचा अंदाज। पहिला फोन कोणी करायचा यावरून युतीचा निर्णय खोळंबला। शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि भाजपत मानपमान नाट्य सुरू असल्याची चर्चा। आज मुंबई दौऱ्यावरती असलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंना भेटणार का याची उत्सुकता। मुर्मूंची हॉटेल लीलामध्ये शिंदे गटासोबत होणार बैठक। शिंदेंच्या शपथविधीला 12 दिवस उलटूनही मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी नसल्याची तक्रार। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याही रखडल्या। पुढचे 75 दिवस 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस मोफत। 15 जुलैपासून अंमलबजावणी केंद्राचा निर्णय। मुंबईलगतच्या पालघरमध्ये झिकाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ। डहाणूमध्ये 7 वर्षीय मुलीला झिका व्हायरसची लागण। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।